पंढरीत माझा आनंद आनंद मला भेटला सावळा श्रीरंग पांडुरंग उला पांडुरंग पांडुरंग पांडुरंग। रसिकजन हो नमस्कार। आज मराठी माणसाचा मराठी संस्कृतीतला सगळ्यात मोठा उत्सव या पंढरी नगरीमध्ये रंगलेला आहे। तिथे बसणारा हा पांडुरंग आणि या पांडुरंगाच्याच नामाचा गजर जागर चालू आहे। आज या माध्यमातून आपण काही मुकुडे ऐकणार आहोत संगीतकार गायक संजयजी गीते यांच्या आवाजातून। या पंढरीत माझा आनंद आनंद मला भेटला सावळा श्रीरंग पांडुरंग 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 पांडुरंग। नामा कापड घेऊन आला त्याचा अंगरखा केला भक्त नरहरी सोनार दे नाना अलंकार कुलसावता माळ्याचे करी धुंद आसमंत या पंढरीत माझा आनंद आनंद। जनी घेऊन आली उटी विठू अंघोळीच्या साठी गुळ खोबऱ्याचा मेवा तुका अभंगाचा ठेवा कान्हो पात्रेचे नर्तन करी विठ्ठला सीतंग पुन्हा पांडुरंग पांडुरंग पांडुरंग। आरती याची फार एक गंमत आहे, ही सगळी गाणी मिलिंद गांधी यांनी लिहिलेली आहेत आणि हा अल्बम एक 15-20 वर्ष झाले तेव्हा मुंबईत केला होता आणि यामध्ये सुरेश वाडकर, उत्तराबाई केळकर, त्यागराज खाडीलकर आणि मी स्वतः आम्ही यातली गाणी गायलो होतो। आणि जसं तू आज म्हणाली की आषाढीचा आपण लोकांना काय ऐकवायचं, तर माझ्या मनातली अशी एक भावना आहे की ही गाणी माझी फार लोकांपर्यंत त्यावेळी पोहोचू शकली नाही। अच्छा, जसं एखादं रान फुल असतं की ते तिथे छान उगवतं, सगळा परिसर सुंदर करतं, पण खरं ते रसिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तिथपर्यंत जात नाही, तर हे माध्यम आहे आज आपल्यासाठी। क्या बात आहे, अगदी खरं आहे तुझं म्हणणं। आणि त्यातले अजून एक दोन मुकडे ऐकवतो मी। हो विठ्ठल येता घरी जाहली हृदयाची पंढरी विठ्ठल येता घरी विठ्ठल येता घरी जाहली हृदयाची पंढरी जाहली हृदयाची पंढरी। वाहे भीमा प्रेम रसाने मन भरले हो आनंदाने विठुनामाची सुरेल वाजे विठुनामाची सुरेल वाजे मनात या बासरी जाहली हृदयाची पंढरी। आणि अत्यंत सरस अशी ही शब्दकळा आणि इतके सुंदर याला लाभलेले सूर आणि संगीत नक्कीच। आणि याच्यात तुम्ही मला आठवण सांगितली, आठवण महत्वाची अशी आहे की ही गाणी हे गाणं ही सुरेशजींनी गायले। पंडित सुरेश वाडकर ही अशी व्यक्ती आहे की संगीतकाराचा पूर्ण भाव त्याची त्या कॉम्पोजिशन मागची सगळी तपश्चर्या ही ओळखून सुरेशजी गात असतात, जाणून घेतात पूर्णपणे। तर याच्यामध्ये सुरेशजींनी फार छान गमती जमती गाताना केल्या होत्या आणि मला एक फार चांगलं आठवतं त्यांचं की त्यांनी त्यांचं त्या दिवशी एक त्यांना बेंगलोरला जायचं होतं परंतु तो दौरा त्यांनी रद्द केला आणि माझी जस्ट चाल ऐकली ते म्हणाले की नाही हे तुझं रेकॉर्डिंग आज कम्प्लीट करून मी उद्या जाईन तिकडे। तर त्यातला अजून एक मुकडा ऐकवतो त्यांच्या स्टाईलमध्ये। आनंदे नाचत पंढरीसी जाओ आनंदे नाचत पंढरीसी जाओ मुखी नाम गाऊ विठोबाचे
आनंदे नाचत पंढरीसी जाऊ, आनंदे नाचत पंढरीसी जाऊ, जवळ नित्य राहू विठोबाचे आनंदे नाचत पंढरीसी जाऊ. हा आनंद जो आहे तो काही एका क्षणापुरता नाहीये, तो अनंत कालासाठीचा. तो मिळालेला आनंद तो आपल्याला संगीतातून मिळतो, सुरातून मिळतो, आणि एवढ्या सुंदर अशा मुकड्यांमधूनही आता आपण आनंद घेतोय. यानंतरचा मुकडा कुठला? माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू मा